पण तुम्हाला शर्मिला वहिनींना यांच्याकडं जेव्हा तुम्ही घेऊन आलात का तसं काही वेळच आली नाही, त्या येतच होत्या आणि त्यांनी आपलं आपलंच ओळखून घेतलं, सांगायची वेळ नाही आली हीच ती. ती काय घबरा, घरात माहितीच होती ना ते मोहन वागांमुळे, तसं ते परिचयाची होती, मैत्रीण पण होती ताईची, त्याच्यामुळे तसं काही सांगायला बिघायला लागलं नाही. माझी पण जेव्हा सून आली त्यावेळेला ती सारखी यायची आणि मला मिताली सारखी घरी यायची. एके दिवशी मी शर्मिला विचारलं की ही सारखी का घरी येते, मला वाटलं नाही ती मैत्रीण त्याची, म्हटलं मग एकच काय येते. नंतर आम्ही कुठेतरी काश्मीरला का कुठेतरी गेलो तर बरोबर तेव्हा मी तिला विचारलं, म्हटलं काही काय आहे का, मला असं वाटतंय बहुधा आहे वाटतंय. ते तसंच होतं ते आमचं.